महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यात सोनाळे विलेज म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी दिंडेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणीच आपण आता चाललोय. चला तर आमच्यासोबत आपण जाऊया. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावामध्ये दिंडेश्वर महादेव हे एक प्राचीन मंदिर आहे. 2018 नंतर इकडे रस्त्याचे बांधकाम झाल्यामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून उपलब्ध आहे. सोनाळे विलेजच्या पायथ्यापासून जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर करावा लागतो आणि त्यानंतर जवळ साधारणतः 100-100 पायऱ्या चढून आपल्याला जावे लागेल. पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रातील हा एक उपलब्ध केलेला पर्याय दिंडेश्वर महादेवाचं मंदिर. देवाचं मंदिर या ठिकाणी येण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत आणि पायवाटसुद्धा आहे. ते तर आपण पाहिलंच. आता जिथे आपण बाईक पार्क केली तिथून जवळपास 2 किलोमीटरच्या उंचीवरती, थोडंसं उंचावरती आहे, चढ उतार आहे, अशा ठिकाणी महादेवाचं मंदिर याच्या आवारात आपण आता जवळपास पोहोचलो आहोत.